हाय स्टुडंट्स टुडे वी आर गोईंग टू लर्न वी कॅन रीड अँड राईट वन ओपन युअर इंग्लिश टेक्स्टबुक अँड लोक ॲट पेज नंबर ट्वेंटी फायव्ह ओके इथे तुम्हाला काही छोटे छोटे शब्द आज आपण शिकणार आहोत ते वाचाय वाचायला शिकणार आहोत आणि त्याचबरोबर ते तुम्ही आज वहीमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये लिहूनही काढा सो स्टार्ट टुडेज लेसन रीड द वर्ड्स लाउड अँड राईट देम into your युअर नोटबुक रीड द वर्ड्स and write अँड राईट देम इन युअर नोटबुक तुम्ही तुमचे शब्द इथे जे दिलेले आहेत तर ते तुम्ही काय करायचं आहेत तर मोठ्याने वाचायचे आहेत आणि वहीत लिहायचे आहेत सो लेट स्टार्ट पेन्सिल सर्वांनी हातात होल्ड युअर पेन्सिल अँड अंडरलाईन विथ मी एम एम एम

E and D end E and D end B E N D bend B E and the N D bend I and N I and N I T it I T it B I T bit V I T bit F I T fit F I T fit T I P tip T I P on O and On O N -ON. O F off. O F N -O -T, NOT N O T NOT P O P POP P O P POP T O P TOP T O P TOP U P UP U P UP C U P CUP C U P CUP P U P POP P U P POP top 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 up up pick up CU pick up cup pup T -U TUB T U B F -U -N, FUN F U N FUN Very good. Now look at carefully. आपण फाय ओवल्स शिकले होते बरोबर आहे कोणत्यात ते जरा सांगा पाहू ए ई -E आय ओ यू व्हेरी गुड ए ई -E आय ओ यू हे फाय ओवर्स इंग्लिश ओवर्स आपण शिकलो होतो स्वर ए सेड ॲ ए सेड ई सेड ए ई सेड ए आय सेड ई आय सेड ई ओ सेड ओ ओ सेड ओ यू सेड अ यू सेड अ हे आपण पाहिलं होतं त्याच्याच आधारित आपण एक कविताही घेतली होती ॲपल्स अँड बनानाज बरोबर आहे तर तसेच हे उच्चार आहेत इथं ॲम इथे बघा इथे काय होतं ॲम ए ए ए, 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 ए इथं ए पेट इथं आय ई त्यानंतर ओ ऑन या पद्धतीने ह्याचे उच्चार होत आहेत यू अ अप या पद्धतीने याचे उच्चार करायचे आहेत हे शब्द वारंवार तुम्ही प पुन्हा एकदा आणि वाचा त्याचबरोबर आपण आता त्याच पद्धतीने आपण जे उच्चार होतात तसं खालील आपण वाचणार आहोत चला तर मग खालचं पण पन आपण सुरू करूयात जसं इथे तुम्ही ॲ ए ई ओ अ असे उच्चार इथे आपण पाहिले तसंच खालीसुद्धा आपण पाहणार चला तर स्टार्ट करूयात द फर्स्ट पिक्चर अ कॅट अ कॅट A fat cat, a fat cat, a fat cat on a mat. A fat cat on a mat. A pin. A pin. A tin. A tin. A pin and a tin in a bin. A pin and a tin in a bin. Ten. Ten. Ten men. Ten men. Ten men and a pin. Ten men and a pin. नेक्स्ट अ डॉट अ डॉट अ डॉट ऑन अ पॉट अ डॉट ऑन अ पॉट अ कब अ कब अ कब इन अ टब अ कब इन अ टब वॉट मीन बाय कब कब कशाला म्हणतात लायन और टायगरच्या पिल्लाला काय म्हणतो आपण कब कब हे लक्षात ठेवा अ कब इन अ टब अशा पद्धतीने हे सर्व तुम्ही वहीमध्ये पुन्हा एकदा वाचून लिहून काढायचे ओके स्टुडंट्स या ओके सो लाय टर्न टू द पेज ॲक्शन टाईम वन लिसन अँड ॲक्ट आता तुम्हाला मी इथं तुम्ही माझ्यासमोर उभं राहायचं आहे आणि तुम्ही ती कृती करायची आहे स्टँडअप गार्गी अँड स्टँडअप ऑल स्टुडंट्स टू विथ स्टँडअप ऑल स्टुडंट्स तुम्ही आता व्हिडिओ पाहताय हो की नाही तर तुम्हीसुद्धा जागावर उभं राहायचं आहे आणि हा मी ज्या पद्धतीने ॲक्ट करायला सांगते त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे ओके शाल वी स्टार्ट येस yes. ओके सँडअप सिट डाऊन स्टँडअप टर्न अराऊंड Okay, very good. Raise your hand. Raise your hands. Two hands. Hands down. Hands up. Turn left. Turn right. Raise your left hand. अँड शेक इट डाऊन रेज your राईट हँड अँड शेक इट ही मुलं तुम्हाला इथं करताना दिसतात बघा व्हेरी गुड काय केलं आपण आपला उजवा हात डावा हात वर केला आणि शेक केला हलवला टेक वन स्टेप फॉरवर्ड पुढे एक पाऊल

लेफ्ट फूटवर उभे राहा वेरी गुड हॉप तसेच लेफ्टवर जे एक आपण लंगडी घालतो त्या पद्धतीने आपण उडी मारायची आहे हॉप स्टॉप हां ओके स्टँड ऑन अ राईट फूट आता राईट फूटवर तुम्ही उभे राहायचं आहे हॉप उडी मारा तशीच स्टॉप वेरी गुड फॉल इन अ लाईन एवरीबडी स्टँड ॲट at इज अटेन्शन आता इथे आपल्याकडे भरपूर स्टुडंट्स नाही आहेत पण तुम्ही घरी एकटे असाल त्यामुळे फक्त उभं राहायचं आहे इथे एका वेळी ते उभं राहायला सांगतात ओके अटेन्शन फॉरवर्ड मार्च आता तुम्ही मार्च करायचं आहे जसं आपण व लेफ्ट राईट लेफ्ट राईट करतो की नाही त्या पद्धतीने पुट युअर लेफ्ट पुट फॉरवर्ड

आपण हे जर वर्गात असतो तर हे करायला फार मजा आली असती आणि आपण छान ह्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या सो so, फक्त आता काय करायचं आहे तुम्ही जागेवरच ह्या कृती करायच्या आहेत आणि ह्याचा वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे नाव नेक्स्ट पेज ट्वेंटी सेवन सगळ्यां ट्वेंटी सेवन पेज काढायचं लेट स्पीक लिसन रिपीट अँड इनॅक्ट ऐका म्हणा आणि हाऊभावांसह सादर करा आधी काय करायचं आहे ऐकायचं आहे नंतर म्हणायचं आहे आणि काय करायचं आहे अजून हावभावांसह सादर करायचं आहे ओके शाल वी स्टार्ट स्टुडंट्स येस ओके व्हेरी गुड अमन सेट अमन सेट आय pen near पेन आय near the door, is it yours, is it yours, इट said, इट said, येस yes. येस yes. it is mine, it is mine, Thank यू Thank यू ओके हा छानसा संवाद आहे अमन आणि बीना तर अमन काय म्हणतोय मला हा दारा शेजारी एक पेन सापडला तर तो तुझा आहे का सो so, बिना म्हणते येस इट इज माईन माईन म्हणजे माझा हा माझाच आहे थँक्यू आता इथे नियर द दो डोर त्याच्या खाली तू ते निराक्षरात रंगून दाखवलंय की नाही त्याच्या खाली अंडरलाईन करा नियर द डोर आता लक्षात घ्या नियर ऑन यासारखे शब्द काही असतात की नाही म्हणजे ऑन द टेबल नियर द टेबल नियर द डोर अंडर द मॅट खाली तुम्हाला अनेक असे शब्द दिलेत ऑन अंडर नियर तर हे काय आहेत तर हे आपल्याला एखादं स्थळ सांगतात किंवा आपल्याला एखादी काय म्हणतो आपण त्याला तुम्हाला गोश्ट, तर त्या व्याकरणाच्या भाषेत सांगण्यापेक्षा साध्या भाषेत समजवून सांगते की आपल्याला एखाद्या गोष्टी ही गोष्ट कुठे आहे हे सांगण्यासाठी जो शब्द वापरतात तर त्या शब्दांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात म्हणजे जवळ त्यानंतर वर खाली हे शब्द आपण मागच्या वर्षी अनुभवले हो की नाही तर पाहिले त्याचा अभ्यास केला नियर ऑन अंडर तर तसंच आपल्याला हे काही छोटे छोटे वाक्य घालून आपण इथे वाक्य तयार करणार आहोत आणि संवाद तयार करणार आहोत चला तर मग सुरू करायचं आधी माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणायचं आहे इथे बघा इथे काही अंडरलाईन करा आधी अंडर द मॅट अंडर द मॅट ऑन द प्लेग्राऊंड ऑन द प्लेग्राऊंड नियर द टेबल नियर द टेबल अंडर द चेअर अंडर द चेअर आता हेच तुम्हाला घालून काय करायचं आपल्याला इथे हे संवाद तयार करायचा तर कसा कराल तुम्ही नियर द डोअरच्या ऐवजी अंडर द मॅट ऑन द प्लेग्राऊंड नियर द टेबल अंडर द चेअर ह्यातलं एक 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 घेऊन हे करायचं आहे आता मी एक तुम्हाला उदाहरणार्थ सांगते अमन सेट आय फाऊंड टी स्पेन निअर द डोअर इज इट युअर्स मग तुम्ही कसं म्हणणार इथे आय फाऊंड I found this pen under the mat. Under. Is it yours? I found this pen under the mat. Is it yours? Bina said, yes, it is mine. Thank you. तो सब्धा पुर्ज़ तुम्ही करा बगू. चला, काई घलून करनार? On the playground. घलाई ते? I found this pen on the play playground. It is yours. Is it yours? Is it yours? Veena said yes it is mine thank you very good next near the table i found aman said aman said i found this pen near the table is it yours is it yours Veena says yes it is mine thank you next under the chair अमन सेट आय फाऊंड दिस पेन अंडर द चेअर इज इट योज बिनार सेट येस इट इज माइं थँक्यू माइं से का ते इट इट इज माइं इट इज माइंड हां पूर्णपणे पहिल्यापासून वाचायचं अमन सेट मनाची मनाची काही शब्द वाक्य करायची नाही ते स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट हां अमन सेट आय फाऊंड धिज पेन अंडर द चेअर इट इज युअर काय पुन्हा पहिल्यापासून हे नेहमी प्रश्न विचारताना इज आधी असतो हे इट इज युअर्स नाही अम इज इट युअर्स ओके स्टार्ट फ्रॉम द अमन सेट त्याचं बघून वाच हां म्हणा पटपट नाही करायचं हां अमन सेड आय फाऊंड धिज पेन झेड अमन सेड असतं सेज नाही अमन सेट तो म्हणाला हां सॅट फ्रॉम द फर्स्ट अमन सेड आय फाउंड दीस पेन अंडर द चेअर इज इट योस बीन बीना सेज हे म्हटली बीना बीना सेट सेड बीना सेड हां फर्स्ट स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट हे बघा हे आत्ता मी गार्गीला सांगतेय कारण की तुम्ही अशाच चुका करता हा असा अभ्यास जर तुम्ही केला ना तर चुका कमी होतील जरा लक्ष देऊन वाचत चला लक्ष देऊन ऐकून म्हणत चला कळलं का स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट आमन सॅड असत मनाची वाक्य बोलायची नाहीत हा स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट आमन सॅड आय फॉम फाऊंड पेन अंडर द चेअर परत पहिल्यापासून थांबतेस कशाला तू तर वेळ जातो जातोय पटपट वाचायचं आहे हां स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट हां हमन सॅड आय फाउंड दिस पेन अंडर द चेअर इट यस व्हेरी गुड भीणा सॅर येस इज very good गुड थँक्यू हां मनानी वाचायचं नाही तर अन्नईट लक्षपूर्वक वाचायचं व्हेरी गुड अशाच पद्धतीने ही अशी वाक्य घालायची आणि तयार करायची आता हे बघा इथे दुसरा संवाद आहे तो सो माझ्या पाठीमागे म्हणायचा बोट ठेवून सगळ्यांनी रिया सेट आय फाऊंड धीस पेन अंडर द बेंच इज इट युअर्स सॅम सेट नो इट्स नॉट बघा इथे आता थोडंसं वेगळा आहे संवाद तर तो नीट लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचा रिया सेट हुज इज इट दॅन डू यू नो सॅम सेट आय थिंक इट बिलॉग्स टू जुई बघा चला सो लेट स्टार्ट रिया सेट रिया सेड आय फाउंड दिस पेन आय दिस पेन अंडर द बेंच Under the bench. Is it yours? Is it yours? Sam said. Sam said, No, it's not. No, it's not. Rhea said. Rhea said, Whose is it? Whose it is it? Then? Then whose is it then? Whose is it then? Do you know? Do you know? Sam said. सॅमसेट आय थिंक आय थिंक इट बिलॉंग्स टू झुई बिलॉंग्स टू झुई आता या पद्धतीत तुम्ही अनेक तिथं काही घालू शकता आय फाउंड दिस पेन अंडर द मॅट आय फाउंड दिस पेन ऑन द प्ले ग्राउंड आय फाउंड दिस पेन नियर द टेबल आय फाउंड दिस पेन अंडर द चेअर हे घालून तुम्ही आपल्या बहीण भावंडांसोबत करू शकता ठीक आहे आता पुढे लिसन रिपीट अँड इनॅक्ट ऐका म्हणा आणि हावभावस सादर करा चला पुढे जाऊयात का आपण येस ओके ओम सेड ओम सेड व्हॉट्स दिस व्हॉट्स दिस इरा सेड इरा सेड इट्स अ शार्पनर इट्स अ शार्पनर ओम सेड ओम सेड हु शार्पनर इज इट हुस शार्पनर इज इट Ira said Ira said I don't know. I don't know. Ask Jia. Ask ask Jia. Om said. Om said Jia whose sharpener is it? Gia Whose sharpener is is, is it, it? Is it? Gia said. Gia said I think it's Jewis. I Gia said I think it's Juiz. जुईस जुईस ओम सेट ओम सेट जुईस इस युअर इस युअर यस यस इट्स माय इट्स माय थँक्यू थँक्यू व्हेरी गुड आता इथं तुम्हाला इथं काय केलंय शार्पनर के ला काय केलेलं आहे त्याच्या खाली अंडरलाइन करा शार्पनरच्या खाली आणि इथे जिया जुई हे पण केलेले आहेत बरोबर आहे जिया आणि जुई तर इथे तुम्हाला शार्पनरच्या ऐवजी कोणते घालायचे आहेत खाली कोणत्या वाचा बघू जरा पहिला कोणता आहे इथे वर्ड कोणता आहे अँड इरेझर व्हेरी गुड नेक्स्ट अमाबल 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 नेक्स्ट अ क्लिप व्हेरी गुड नेक्स्ट अ स्टोन व्हेरी गुड अँड लास्ट इज िंग व्हेरी गुड सो कार्गी डू स्टार्ट विथ अँड इरेझर हां हां पॅरेग्राफ जो आहे कॉन्वर्सेशन शार्पनर घालून जिथे शार्पनर आहे की नाही तिथे an इरेझर घालून स्टार्ट करा हम्म जसं तसं म्हणायचं आहे फक्त काय करायचं का आहे शार्पनरच्या ऐवजी आपण काय वापरणार आहोत eraser. इरेझर वाय अन बिकॉज Eraser is start with v E E, e vowel. Okay, very good. So start. Hmm. Om said. Very good. Hmm. What's this? Hmm. Era. Era said it's an eraser. Very good. Hmm. Oom said. हूस हूस इरेजर इज इट व्हेरी गुड इरा इरा हे सारखं सारखं सांगावं लागतं का स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट लक्षात ठेवायचं हां सेट ओम सेट वॉट्स दिस इरा सेड It's an eraser. Very good. Om said, "Whose eraser is it?" Very good. Hmm. Ira, Ira said, good. Hmm. I don't know." Very good. K N O W means. नो नो म्हणजे माहीतच नाही आय डोंट नो मला माहित नाही हा नेक्स्ट जिया व्हॉट इज अ स्पेलिंग जे आय आणि आय आयचा उच्चार काय होतो इ सो जे आय जी नॉट अ जुई कळलं का हा जी हा नेक्स्ट ओम सेड फास्ट हम्म जे जी जिया हाँ जिया हम्म हुज काय येणार तिथे इरेजर व्हेरी गुड इज इट हम्म व्हेरी गुड जिया सेड हम्म आय थिंक इट्स जुईस व्हेरी गुड ओम जुई इज दिस यस व्हेरी गुड जुई सेर यस इट्स नाही गुड थँक यू व्हेरी गुड शाहबास आता ह्या अशा प्रकारे तुम्ही हे सर्व इथे ऐवजी मार्बल क्लिप स्टोन इयर रिंग या अशा पद्धतीने घालून तुम्ही हे संवादची प्रॅक्टिस करायची आहे समजलं समजलं यू अंडरस्टूड ओके व्हेरी गुड आता हे पेज नंबर जे आहे आता तुम्हाला आता मी हे जे सांगितलं संवाद तर तुम्ही हे संवाद वाचत वाचत लिहून काढायचे आहेत लक्षात घ्या कुठल्या कुठल्या संवाद लिहिणार तुम्ही हा संवाद अंडर द मॅट ऑन द प्लेग्राउंड नियर आणि हे हे घालून तुम्ही करायचं आहे आणि खालचा संवाद जो आहे कॉन्वर्सेशन जे आहे हां हां वाला तर तिथे इऱ्याचा मार्बल क्लिप हे घालून तुम्ही ते वाचून लिहायचे आहेत आणि हे घरी पुस्तकात सोडवायचे आहे जसं आपण मागच्या वेळेस इथे सोडवलेलं आहे कुठले कुठले लेटर्स सोडवले होते कोणी सांगू शकेल का डी एफ एम एन सोडवलं होतं yes. आणि कोणतं सोडवलं होतं फर्स्ट कोणतं सोडवलं होतं बी सी पी टी बरोबर आहे ना पहिलं कोणतं सोडवलं होतं बी सी पी टी अँड देन कुठलं सोडवलं होतं एफ एन व्हेरी गुड आणि आता कुठलं तुम्ही सोडवणार आहात इथे एच एल आर एस एच एल आर एस कोणतं सोडवणार आहात एच एल आर एस हे सगळं तुम्ही पुस्तकातच तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सगळं सोडवायचं आहे वाचायचा so, प्रयत्न करायचा आहे सो आत्तापुरतं एवढंच याचा घरी अभ्यास करा तुम्ही सगळे आणि खालीच तुम्हाला मी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला अभ्यासही देते काय करायचं आहे ह्या चार पानांवरचा अभ्यास खूप सोपा आहे वाचनाचा आणि लिहिण्याचा सराव करा जास्तीत जास्त इथं एच एल आर एस लिहायचं तुम्ही हे करायचं ठीक आहे ओके बाय 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 बाय